निप्पाणी येथे तिसरी आघाडी मधून सुनील लक्ष्मण गाडीवडर यांचा अर्ज दाखल। निप्पाणी प्रभाग 31 मध्ये माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी राजीनामा दिल्याने प्रभाग 31 मधील नगरसेवक पद रिक्त झाले होते। या रिक्त पदासाठी 29 मार्चला निवडणूक होत असून या पदासाठी सुनील लक्ष्मण गाडीवडर यांनी तिसरी आघाडी मधून निप्पाणी नगरपालिकेत अर्ज दाखल केला। यावेळी तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पवार, मुख्याध्यापक यन्नाईक खोत, वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर माने, आयन बेग, सीए खराडे, उमेदवार सुनील गाडीवडर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना तिसरी आघाडीचे अध्यक्ष राजू पवार म्हणाले, काँग्रेस व भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षाला लोक कंटाळले असून त्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी व सर्व जनतेच्या समस्या निकालात याव्यात यासाठी तिसरी आघाडी अस्तित्वात आल्याचे सांगितले। आज निप्पाणी तालुका तिसरी आघाडीच्या वतीनं आम्ही सुनील लक्ष्मण गाडीवडर यांचा अर्ज भरलेला आहे, तसंच नीता लाटकर यांचाही अर्ज आम्ही आता थोड्याच वेळात भरणार आहे। काही पेपरची कमी असल्यामुळं आता लवकरच पेपर तयार होऊन असे आम्ही आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीनं आमचे मार्गदर्शक खराडे सर, बेग सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खोत सर, सुधाकर माने, वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर माने, आमच्या प्रवीण शिटूच्या नायकोडे आणि बरेच आमचे जे संघटनेचे पदाधिकारी इथं आम्ही सर्वांनी कादरी साहेब, उपनगराध्यक्ष माजी झाकीर कादरी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही एक आघाडी स्थापन केलेली आहे। आणि तिसऱ्या आघाडीच्या वतीनं आम्ही असा निर्णय घेतला की आता सध्याची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस आणि भाजप या दोघा पक्षांच्यावर कार्यकर्तेही नाराज आहे, जनताही नाराज आहे, मात्र त्यांच्याकडे पर्याय नाही आणि तो पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची स्थापना केलेली आहे। आणि तसं तिसरी आघाडी स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच निप्पाणी नगरपालिकेची पोटनिवडणूक आली। उमेदवार सुनील गाडीवडर म्हणाले, निप्पाणी येथील निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीचे विचार व त्यांचे काम करण्याची कार्यपद्धती आवडल्यामुळे व त्यांची सर्वसामान्य नागरिकांच्या विषयी असलेली तळमळ बघून मी तिसऱ्या आघाडीत निवडणूक लढवीत असल्याचे सांगितले। त्यांनी पण आमच्या शब्दाला काय महत्त्व दिले नाही, त्याच्यासाठी आता आम्ही विचार केला की अपेक्षा लढायचं की आता आमचं तिसऱ्या आघाडी उभी आखली हां, त्याच्यामुळे मी तिसऱ्या आघाडीकडे माझ्या मनात आलं म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकांच्याकडून बेमालूम असा पाठिंबा जो आहे मतदारांचा अंतर्गत पाठिंबा द्यायला म्हणतात, आम्हाला त्यांच्याबरोबर फिरायला लागत आहे, म्हणून आमची मतं तुम्हाला आहे या पद्धतीने आम्हाला भरघोस पाठिंबा लाभत आहे। आणि आमची सीट आत्ताच मी जाहीर करतो, त्या दोन तुल्यबल उमेदवारांच्या विरोधात एक तिसऱ्या आघाडीचा हा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे, तो निवडून आलेला आहे या पद्धतीने माझी प्रतिक्रिया देत आहे। थोड्या यावेळी यन्नाईक बेग, कॉम्रेड सीए खराडे यांनी माध्यमांशी बोलताना मनोगत व्यक्त केले। सामान्य लोकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आम्ही आज आम्ही सामान्य म्हणजे गरीब कामगार म्हणून हा जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगार आम्ही आता उभा केलेला आहे आणि त्याच्याकडनं आमची अपेक्षा अशी मागली आणि आता पण पाहिलेलं आहे की आतापर्यंतच्या जे काही निवडणुका झाल्या त्याचे ते सूत्रधार होते, आता पण त्या निवडणुकीचे सूत्रधार होते, निवडणूक लढवून त्यांना निवडणूक देण्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि असं असताना त्यांना या खेपेला त्यांनी अपेक्षा केली असताना त्यांचा अर्ज डावललं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं की एक चांगला कार्यकर्ता आहे, कामगार आहे आणि प्रामाणिक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आम्ही झटाव म्हणून आम्ही आमची या प्रसंगी सुधाकर माने, प्राध्यापक यन्नाईक खोत, नीता लाटकर, संजय गाडीवडर, प्रवीण नाईकवाडी, झाकीर कादरी, रमजान नगरजी, इम्तियाज मुजावर, आनंदा पवार यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।